ಧನಧಾನ್ಯದೇ ಕಾಳಿಯೇ ಧನಧಾನ್ಯದೇ ಜೋಡತೆ ಮನಾಜಿ ನಾತಿ ಅಮ್ಚಿ ಮಾತಿ ಅಮ್ಚಿ ಮಾಡಸ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन प्रमुख डॉक्टर उत्तमराव महाडकर यांनी विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेल्या महत्त्वाच्या शिफारशींविषयी माहिती दिली. विद्यापीठ स्थापन झाल्यापासून 1972 सालापासून आज तग आहेत 2013 पर्यंत आपण जर पाहिलं तर साधारणपणे आम्ही 902 शिफारशी टोटल दिलेल्या आहेत आणि ह्या संपूर्ण 902 शिफारशी ज्या आहेत याच्यामध्ये सुद्धा महत्त्वाचा भाग म्हणजे विविध पिकांचं हिथं संशोधन होतं आणि त्याच्यामध्ये 90 जाती आम्ही विकसित केल्या गेल्या. आता इथं कोणती पिकं महत्त्वाची आहेत तुम्हाला सांगू इच्छितो मी याच्यामध्ये की इथलं सगळ्यात महत्त्वाचं पीक म्हणजे भात, दुसरं पीक आहे ते आंबा, तिसरं पीक आहे ते काजू, अशी पिकं इथं महत्त्वाची घेतली जातात. तर अशा ह्या पिकांमध्ये सर्व पिकांमध्ये साधारणपणे आपण 902 शिफारशी आपण विकसित केल्यात आणि ह्यापैकी ह्या विविध पिकांमध्ये जवळजवळ आपण 90 जाती विकसित केल्यात. ह्यामध्ये जर पहिलं बघितलं आपण भाताच्या जाती तर भातामध्ये आपण 29 जाती दिल्यात. नंतर तुम्ही जर आंबा बघितलं तर त्याच्यामध्ये 6 जाती दिल्यात, काजूमध्ये 8 दिल्यात, तसंच विविध पिकांमध्ये कुठं 1-2 अशा जाती विकसित केल्यात. तर असा साधारणपणे संशोधनाचा हा आवाका ह्या पिकांमध्ये आपण शिफारस केल्या गेल्यात. आजकाल मजुरांची टंचाई ही समस्या सर्वांनाच भेडसावत आहे, त्याकरता अवजारांचं संशोधन करून वेळ आणि श्रमामध्ये बचत केली जात आहे. कारण शेती म्हटली की महत्त्वाचं म्हणजे मनुष्यबळ कसं वापरायचं आणि याच्यामध्ये भात हे जे पीक आहे इतकं मनुष्यबळ ह्याला लागतं की अति मनुष्यबळ लागणारं हे पीक आहे. आणि ह्याच्यामध्ये म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की भाताची जी महत्त्वाची 3 त्याच्या क्रिया आहेत, महत्त्वाची म्हणजे त्याची रोपवाटिका तयार करणं, मग त्याची लावणी करणं, त्याची कापणी करणं आणि त्याची झोडणी करणं, ही 4 प्रक्रियेमध्ये जवळजवळ 30-30 लेबर प्रति हेक्टर लागत असतात किंवा 30 ते 35 मजूर प्रति हेक्टर लागत असतात. आणि आताचा मजूर खर्च पाहता, मजुरांची उपलब्धता पाहता हे अतिशय कठीण झालं आहे. त्यामुळे असं आहे की ह्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण अशी काही अवजारं निर्माण करणं ही काळाची गरज होती. म्हणून आम्ही भात लागवडीच्या ऐवजी आता तुम्ही डायरेक्ट पेरणीकडे जा, ड्रम सीडिंगचं शिफारस करण्यात आलेली आहे. नंतर भात कापणी जी आहे ती भात कापणीच्या ऐवजी तुम्ही रिपर वापरा, छोटे छोटे रिपर आहेत, 2-2 एकर 3-3 एकर एक माणूस कापू शकतो कमी खर्चामध्ये. त्यामुळे जे मनुष्यबळ लागणार आहे ते अतिशय कमी प्रमाणात मनुष्यबळ लागेल आणि ह्याचं सहज काम होईल. त्यानंतर झोडणी मळणी ही सुद्धा यंत्राद्वारे करायची आहे. पेंढा आपटून झोडण्यामध्ये जो वेळ जातो त्याच्याऐवजी चांगले चांगले इम्प्लिमेंट्स आपण तयार केलेत. ही झाली यंत्रसामुग्रीच्या बाबतीत. अशीच आहे आंबा काढणीचं यंत्र आहे, झेला आहे, नूतन झेला, चिकू काढणी यंत्र आहे, पंकज पडलर आहे म्हणजे चिखलनी यंत्र आहे, किंवा आणखीन पेरणी यंत्र आहेत, आणखीन झोडणी यंत्र आहेत. अशा प्रकारची बरीचशी इम्प्लिमेंट्स आपण तयार केलेत. ह्या कृषी विद्यापीठाने एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी उपलब्धी करून दिली आहे शेतकऱ्यांना, ज्याच्यामध्ये वैभव विळा हे एक साधं टूल आहे की ज्याच्यामध्ये भात कापणी करणं आवश्यक आहे. भात कापणी वैभव विळ्यामुळे अतिशय जमिनी लगत होते आणि भाताचा पेंढा वाढतो आणि भाताच्या पुढे राहणारे रोग किंवा किडी त्याच्यामध्ये राहत नाहीत चुडामध्ये. अशा प्रकारे वैभव विळा एक अतिशय नाविन्यपूर्ण अशी ही देणगी ठरलेली आहे आणि वैभव विळ्याची विक्री ही जवळजवळ एक अतिशय मोठ्या प्रमाणात इथून होते आणि शेतकरी वर्ग येऊन अतोनात आवडीने ते वैभव विळा नेत असतात. पण आम्ही काही महत्त्वाच्या उपलब्धी ह्या 4 पिकांमध्ये करून दिल्यात. उदाहरणार्थ जर आपण आंबा बघितलात तर आंबा आणि काजू ही 2 आमची महत्त्वाची पिकं आहेत आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्याच्यामध्ये असे क्रांतिकारी संशोधन आम्ही केलेलं आहे की आंब्यामध्ये बाटा कलम आणि काजूमध्ये सुद्धा विविध कलमांच्या पद्धती ह्या विकसित केल्यात आणि याच्यामुळे ह्या परिसरामध्ये एक रोपवाटिका किंवा नर्सरी ज्याला म्हणतो हा एक उद्योग ह्या इथल्या परिसरातल्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे. आणि ह्याच्यामुळे एवढी क्रांती झाली अशी की हा रत्नागिरी जिल्हा हा रोपवाटिकेचा जिल्हा, फळबागांच्या रोपवाटिकेचा जिल्हा म्हणून राष्ट्राने आपल्या किंवा राज्याने डिक्लेअर केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी आणखीन नाविन्यपूर्ण संशोधन आपल्याला सांगू इच्छितो की आंबा हे पीक इतकं ट्रिकी आहे की ह्या आंबा पिकामध्ये रोपवाटिकेवर संशोधन केले चांगली पद्धत कोणती, त्याचप्रमाणे आंब्यामध्ये चांगलं उत्पादन यावं म्हणून पॅक्लाबिट्रॉझलचा वापर कसा करावा, आंब्यामध्ये त्याचं न्यूट्रिशन कसं करावं, आंब्याची काढणी केव्हा करावी, आंब्यामधला साका आहे तो ओळखावा कसा आणि आंबा साकारहित आंबा वेगळा कसा करावा, ह्याचं अतिशय चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असं तंत्रज्ञान आपण विकसित केलेलं आहे. हीच बाब आहे काजूची. काजूमध्ये सुद्धा कलम पद्धती कोणत्या अवलंबाव्यात, कोणत्या काजूच्या व्हरायटी आपण चांगल्या प्रकारे लावाव्यात,
कशा लावाव्यात, त्याचा विकास कसा करावा, त्याचं प्लांट प्रोटेक्शन कसं करावं, त्याचं ज्याला जे म्हणतात न्यूट्रियंट किंवा त्याला खतं पाणी कसं द्यावं, पाणी व्यवस्थापन कसं करावं, याच्यावरती पण चांगला संशोधन आपण हाती घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे नारळाच्या जाती, त्याचप्रमाणे कोकमाच्या जाती, त्याचप्रमाणे नाचणीच्या जाती, अशा सगळ्या जाती विकसित करून त्यांचं सगळे ज्याला म्हणतो आपण की त्याचं पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस ज्याला म्हणतात, म्हणजे संवर्धन करण्याच्या किंवा ते पीक उगवण्याच्या किंवा ते पीक लावण्याच्या सगळ्या पद्धती आपण विकसित करून दिलेल्या आहेत. अशा प्रकारे ह्यांची साथ अवजारांना दिलेली आहे आणि अवजारांची साथ ह्या पिकांना दिली आहे. अशा प्रकारे आपण उत्कृष्ट प्रकारचं संशोधन असं उपलब्धी आपण शेतकऱ्यांना करून दिलेली आहे. मत्स्य उत्पादनासाठी विद्यापीठाचं कार्य हे कसं महत्त्वाचं आहे हेही त्यांनी सांगितलं. ह्या कृषी विद्यापीठामध्ये आजही 5 शाखा उपलब्ध आहेत. फक्त पशुधन गेलेलं आहे, याच्यामध्ये मत्स्य आहे आमच्याकडे, फळबागायत आहे म्हणजे बागायत उद्यानविद्या आहे, नंतर बीटेक ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी आहे, वनिकी आहे आणि कृषी, अशा 5 शाखा आमच्याकडे आज उपलब्ध आहेत. ह्या सगळ्या शाखांमध्ये आपल्या फॅकल्टीज चालतात, शिक्षण आणि संशोधन चालतं. आणि ह्याच्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की ही जी मत्स्य शाखा आहे ह्याचं विद्यालय आमचं रत्नागिरीला आहे आणि ह्या इथे संशोधन अशा प्रकारचं चालू आहे की ह्या ह्याच्यामध्ये महत्त्वाचं संशोधन म्हणजे जी ज्याला कोळंबी म्हणतात, कोळंबी संवर्धन कशी करायची. उदाहरणार्थ समुद्रातला माशाचं पीक हे आता स्टॅग्नेट झालं आहे, म्हणजे तेवढंच हार्वेस्टिंग होतं आहे, बस 4.5 लाख टन तेवढंच दरवर्षी येत आहे आणि हे थांबलं आहे आता. आणि ह्याला जोड कशी देता येईल, तर इनलँड फिशरीजची देता येईल. इनलँड फिशरीजमध्ये वेगवेगळे रिझर्वायर आहेत, वेगवेगळे पाण्याचे साठे आहेत, तलाव आहे, त्याच्यामध्ये तुम्ही फिशरीज करायला शिकलं पाहिजे. मग भले शेततळं असेल तर शेततळ्यामध्ये जिताडा आवडता मासा कसा करायचा, त्याचं कसं संगोपन करायचं, मातीच्या तळ्यामध्ये तुमचं खेकडा कसा लावायचा, त्याचं संवर्धन कसं करायचं, किंवा रोझनबर्गीसारखी कोळंबी कशी करायची, किंवा इतर कोळंबी संवर्धन कसं करायचं, हे आपण ह्याच्यात शिकतो, त्याचं सीड तयार करतो आणि लागलंच तर समुद्रातल्या माशातलं सीड इथं तयार करून समुद्रात सोडतो. अशा प्रकारच्या समुद्राच्या पाण्याचं पण संवर्धन आणि इनलँड फिशरीजचं पण संवर्धन आपण करत आहोत. आणि इनलँड फिशरीजला खूप मोठी संधी आहे कोकणामध्ये, कारण समुद्राच्या पाण्यातले मासे आपण वाढवू शकत नाही पण इथले वाढवू शकतो. विद्यापीठाच्या पशुधनाविषयीच्या संशोधनाबद्दल त्यांनी माहिती दिली. आपला मी सांगू इच्छितो की हा प्रदेश आहे तो खूप पावसाचा प्रदेश आहे, 4 महिने पाऊस धोधो पडत असतो आणि अशा ठिकाणी हे असं पशुधन राहणं, उदाहरणार्थ जर्सी गाय, होल्स्टीन फ्रिजन ते ब्रीड, किंवा शेळी कोणती उस्मानाबादी म्हणा किंवा संगमनेरी म्हणा, ह्या शेळ्यांना हे पावसाचं वातावरण मानवत नाही अजिबात. आणि मग काय होतं की ह्या पावसामध्ये किंवा एवढी सगळी हिरवळ असूनसुद्धा शेळीपालनाचा व्यवसाय फार मागे पडायला लागला. आणि ह्याच्यासाठी ही बाब लक्षात घेऊन आमच्या शास्त्रज्ञांनी कोकण कन्याळ ही जात विकसित केलेली आहे. ह्या कोकण कन्याळ जातीच्या त्वचेला ऑइली ग्रँड्स जास्त आहेत, त्यांची म्हणजे त्वचा ही तेलकट असल्यामुळे जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये सुद्धा किंवा त्यावेळीसुद्धा त्या चांगला तग धरू शकतात, त्यांच्या खुरक्या खराब होत नाहीत. नंतर ह्या शेळीपासून 2 पिल्लं जास्त मिळण्याचं प्रमाण जास्त आहे किंवा 2 पिल्लं मिळण्याचं प्रमाण हे जास्त आहे. त्यामुळे काय होतं की ह्या शेळीचा प्रसार ह्या विद्यापीठाने इथं व्हावा म्हणून ही शेळीची जात विकसित केलेली आहे. आणि आज ह्या शेळीसाठी इतकं डिमांड आहे की आम्ही ते पुरवू शकत नाही शेतकऱ्यांना, इतकं शेतकरी बांधवांनी समोर पाहिल्यानंतर त्यांना ते रिअलाईज झालेलं आहे. तर पशुधन विकासामध्ये कोकण कन्याळ ही एक अतिशय चांगल्या प्रकारची उपलब्धी आम्ही एक जात आम्ही शेळीमध्ये दिलेली आहे आणि ही कोकणाला आज ना उद्या ही वरदान ठरणार आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलव्यवस्थापन हा प्रभावी उपाय आहे असं त्यांनी सांगितलं. एक मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की कोकणामध्ये पाऊस साधारणपणे 4000 मिलीमीटर पाऊस पडतो. हा धोधो पाऊस गेल्या 4 महिन्यात पडतो, जून ते सप्टेंबरमध्ये, आणि जसा आहे तसा वाहून जातो. आणि एवढा मोठा पाऊस पडत असूनसुद्धा डिसेंबरनंतर इथे पाण्याची वानवा असते. मग हे पाणी साठवायचं कसं, याच्यावरती संशोधन हाती घेण्यात आलं. त्यावेळी लक्षात आलं की हे पाणी साठवता येणार नाही, कारण जमीन पण इथली हलकी आहे, जमिनीत जिरतं पाणी आणि निघून जातं. मग काय करता येईल, तर विविध प्रकारचे बंधारे बांधणं, नालाबंदी करणं किंवा वनराई बंधाऱ्यासारखे बंधारे बांधणं आणि पाणी अडवणं, याच्यामध्ये विजय बंधारा म्हणून आम्ही टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे. त्या तंत्राच्या आधारे तुम्ही साखळी बंधारे जर बांधलेत तर नाल्यावरचं पाणी अडवलं जातं आणि त्या नाल्यावरचं पाणी अडवल्यामुळे काय होतं की जलप्रवाह हा तसा लाईव्ह राहतो, लाईव्ह म्हणजे तसा पेरेनियल प्रवाह राहतो आणि तोपर्यंत दुसरं पीक तुम्ही घेऊ शकता. एक भाताचं पीक काढून झालं की दुसरं पीक घेण्यासाठी तुम्हाला 1-3 महिने अवधी मिळतो आणि तेवढ्या वेळामध्ये तुम्ही दुसरं पीक घेऊ शकता. भातानंतर येणारं वाल म्हणा, कलिंगड म्हणा किंवा असं छोट्या 3 महिन्याचं पीक आपण घेऊ शकतो. तर अशा प्रकारे जर साखळी बंधारे बांधले तर तुम्ही दुसरं पीक घेऊ शकता. आता डोंगर उताराच्या जमिनी, टेकाळ्याच्या जमिनी, इथं आंबा काजूची बागात लावली जाते ती अतिशय उंचावर असते. मग अशा वेळेला तुम्ही कसं करणार, तर
उतारावरती सुद्धा किंवा टेकाड्यावरती सुद्धा पाणी कसं न्याल, तुम्ही कसं वाहून न्याल, खालनं वाहून नेणं कठीण असतं. त्यामुळे एक जलकुंड नावाची एक नाविन्यपूर्ण टेक्नॉलॉजी आम्ही दिली, याच्यामध्ये 4000 लिटर पाणी त्या जलकुंडामध्ये साठवू शकतो आपण. सिलपॉलिनचं अस्तर त्याला द्यायचं असतं, त्याच्यावरती झाकण ठेवलं की ते 4000 लिटर पाणी 10 आंब्याच्या झाडांना पाणी पुरवतं. अशा प्रकारे इव्हन खूप उंच टेकडीवर सुद्धा तुम्ही आंबा आणि काजूची बाग निर्माण करू शकता. पहिल्या 3 वर्ष आंब्याला पाणी द्यावं लागतं, पुढच्या कालावधीसाठी मग हेच पाणी तुम्ही त्याला थोडंसं संरक्षित पाणी देण्यासाठी किंवा त्याची फवारणी करण्यासाठी वापरू शकता. अशा प्रकारे पावसाचंच साठवलेलं पाणी पुन्हा शेतीसाठी वापरून एक नाविन्यपूर्ण अशी डोंगर उतारावर जमिनीवर तुम्ही शेती करू शकता. रोपवाटिकेच्या संदर्भातील कार्य हेही त्यांनी स्पष्ट केलं. नर्सरीमध्ये संशोधन आम्ही मगाशी म्हटलं आपल्याला की आम्ही अतिशय सुंदर अशा तंत्रज्ञान आम्ही शेतकऱ्यांपर्यंत दिलं आहे. नवतरुणांना जे ह्याच्या अगोदर ज्याला मनी ऑर्डर इकॉनॉमी म्हणायचे ते साधत असायचे, नवतरुण झालं की मुंबई पुण्यात जायचा, त्याच्याऐवजी उद्योग लोकांना मिळालेला आहे. आता ह्या नर्सरीची तुम्हाला वानवा सांगतो अशी म्हणजे त्याच्यापासून झालेला प्रचार किंवा प्रसार की आम्ही स्वतः विद्यापीठ इथे जवळजवळ दरवर्षी 23 ते 24 लाख कलमं आणि रोपं ह्यांचा वाटप शेतकऱ्यांमध्ये करत असतो. विविध जिल्ह्यात जातो, राष्ट्राच्या बाहेर राज्याच्या बाहेर जात असतो. हे असूनसुद्धा अतिशय म्हणजे शेकड्यामध्ये बाहेरच्या प्रायव्हेट नर्सरी उपलब्ध झालेल्या आहेत आणि ह्यांच्याकडूनसुद्धा विविध प्रकारची कलमं आणि रोपं शेतकऱ्यांपर्यंत जात असतात. आता ह्याचा इम्पॅक्ट तुम्हाला मी सांगतो की ह्या ज्या 2 तंत्र आम्ही दिले आहेत, काजूमध्ये आंब्यामध्ये रोपवाटिका किंवा ग्राफ्स तयार करणं किंवा कलमं तयार करणं आणि नारळ सुपारीमध्ये रोपं तयार करणं, हे जे काही तंत्रज्ञान आम्ही विकसित करून शेतकऱ्यांसमोर उपलब्ध करून दिले आहे, ह्याचा परिणाम म्हणून तुम्हाला सांगतो, ज्यावेळी विद्यापीठ स्थापन झाली त्यावेळी आंब्याखाली क्षेत्र जेमतेम 50,000 हेक्टर होतं आणि आज रोजी आंब्याखालचं क्षेत्र 1,82,000 हेक्टर क्षेत्र वाढलेलं आहे, तेही अल्फान्सोसारख्या चांगल्या सुधारित जातींखालचं. त्यावेळा तर अल्फान्सो जात पण नव्हती, टोटल आंब्याखालचं फक्त क्षेत्र होतं. तसंच लोकल काजूखाली किंवा स्थानिक काजूंच्या व्हरायटीखाली जे क्षेत्र होतं साधारण 30,000 हेक्टर, ते आज संपूर्ण ह्या सुधारित जातीखाली जवळजवळ 1,80,000 हेक्टर क्षेत्र एवढं झाले. म्हणजे ही क्रांती झालेली आहे. आज कोकणामध्ये काजू आधारित इंडस्ट्रीज उभ्या राहिल्यात, आज कोकणामध्ये आंबा आधारित इंडस्ट्रीज उभ्या राहिल्यात. आंब्याचं प्रोडक्शन, नर्सरीचं प्रोडक्शन, आंब्याचं कॅनिंग आणि असं काढणी पश्चात तंत्रज्ञान असं वेगवेगळं उपलब्ध झालं आहे. आता ह्या काढणी पश्चात तंत्रज्ञानामध्ये सुद्धा तुम्हाला मी ॲडिशन सांगू इच्छितो, इथे 69 विविध प्रॉडक्ट्स आम्ही तयार करून दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये आंबा काजू सिरप आहे, वाईन तयार करतो आपण, त्याच्यानंतर विविध पेय तयार करतो, अशा प्रकारच्या तशा पेढा तयार करतो, पावडर तयार करतो, रेडी टू सर्व कोकम पावडर देतो आपण. आज नुसती पावडर विरघळवायची आणि पाहुण्यांना म्हणा किंवा आपण प्यायलाच रस घ्यायचा, अशा प्रकारचं अतिशय चांगली उपलब्धी अशी रेडी टू सर्व टेक्नॉलॉजी आपण आज सगळ्या प्रकारची येतो. तर नुसतं प्रोडक्शन नाही तर प्रोडक्शनच्या नंतरचं तंत्रज्ञानसुद्धा आपण चांगल्या प्रकारचं विकसित केलं आहे. आणि यानंतर मी सुद्धा आपल्याला सांगू इच्छितो की कोकण कृषी विद्यापीठामध्ये ह्या विद्यापीठाने कोकणासाठी विकासाची धुरा हाती घेतल्यानंतर अतिशय चांगलं आणि मौलाचं असं संशोधन हाती घेतलं आहे, ज्याच्यामध्ये मी आपला मगाशी म्हणालो की साधारणपणे 902 शिफारसी केल्या आहेत, जवळजवळ 90 जातींची विकसित शिफारस केली आहेत, जाती विकसित केलेल्या आहेत, 69 विविध प्रॉडक्ट कसे तयार करायचे हे काढणीपश्चात तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. याचबरोबर एक अतिशय चांगली उपलब्धी म्हणजे 0 एनर्जी ज्याला म्हणतो ना आपण फळ पिकवण्याचं तंत्रज्ञान आपण विकसित केलं आहे, चेंबर, फळ पिकवायचं चेंबर किंवा रायपनिंग चेंबर ज्याला म्हणतो ते आपण विकसित केलं आहे. तर अशा प्रकारची उपलब्धी आपण तयार केलेली आहे आणि ही शेतकऱ्यांना ह्या टेक्नॉलॉजीनंतर ग्राफ्टिक टेक्नॉलॉजी ह्या दिलेल्या आहेत. याच्याच अनुषंगाने पुढचा भाग म्हणून या हवामान आधारित शेती पद्धतीमध्ये आता आपण बघतो आहे की हवामान बदलत आहे, हवामानामध्ये इतका बदल व्हायला लागला आहे की प्रत्येक ठिकाणी दरवर्षी एक वेगळी रिस्क यायला लागले आणि अशामध्ये कसं सामोरं जायचं आहे याच्यासाठी जे काय कोकणाची शेती पद्धती आहे याच्यामध्ये साधारणपणे 1 हेक्टर किंवा 2 हेक्टर एवढीच जागा उपलब्ध जास्त करून ह्या शेतकऱ्याकडे असते. तर 1 हेक्टर शेतकरी असेल त्या जागेचा किंवा 2 हेक्टरचा ह्या शेतकऱ्यासाठी एक वेगळं अतिशय सुंदर असं मॉडेल एकात्मिक शेती पद्धतीचं आपण शेतकऱ्यांना देत आहोत, ज्याच्यामध्ये वातावरणाच्या बदलामध्ये सामोरं जाण्याची ताकद ह्या मॉडेलमध्ये राहते. समजा फक्त त्यांनी 1 हेक्टरवरती आंबा घेतला आणि काही काळामध्ये किंवा एखाद्या वातावरणात बदल आला आणि तापमान कमी झालं किंवा वाढलं आणि जर आंबा पिकाचं नुकसान झालं तर संपूर्ण नुकसान तो जाऊ शकतो. हे टाळण्यासाठी त्यांनी 1 हेक्टरवरती म्हणा किंवा 2 हेक्टरवरती मॉडेल शेती कशी करावी, कोणतं शेतीचा भाग त्याने ठेवावा, मग 50% त्याचा भात शेतीखाली असेल जो खरीपामध्ये भात घेईल आणि रबी हंगामामध्ये त्याच्यावर भाजीपाला घेईल,
नंतर काय 25% त्याचा फळबाग पिक असेल, 5% त्याची नर्सरी असेल, पुन्हा 10% कॅश क्रॉप ऊससारखं कलिंगडसारखं पीक असेल, अशी पिकं घेऊन तो अतिशय चांगल्या प्रकारची अशी एकात्मिक शेती पद्धती करून ह्या बदलत्या हवामानाला सामोरं जाऊ कसं शकतो, हे मॉडेल आम्ही चांगल्या प्रकारे आपल्यासमोर दिलेलं आहे. नवनवीन संशोधन हे तर यशस्वी उत्पादनाचा सोपा मार्ग आहे असं त्यांनी आवर्जून विशद केलं. ही जी महत्त्वाची पिकं आहेत, आंब्याखाली क्षेत्र वाढलं, काजूखाली क्षेत्र वाढलं, भाताखाली क्षेत्र वाढलं नाही, भाताचं क्षेत्र कमी झालं परंतु भाताची उत्पादकता वाढली. आणि ह्याच्यामुळं काय झालं की शेतकऱ्यांचं शेतीचं प्रमाण जरी प्रमाणात कमी आलं, जमीन जरी कमी आली कसायची, तरी उत्पादकतेमध्ये खूप वाढ झाली. कारण हे संशोधनाचा आधार घेऊन शास्त्रशुद्ध शेती केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ झाली. तर हा परिणाम हा संशोधनाचाच आहे. हे संशोधन केल्यामुळे ह्या सगळ्या उपलब्धी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या, शेतकऱ्यांना चांगल्या जाती मिळाल्या, शेतकऱ्यांना चांगलं तंत्रज्ञान मिळालं, शेतकऱ्यांना चांगली इम्प्लिमेंट ज्याला म्हणतो हत्यारं आणि अवजारं मिळाली, शेतकऱ्याला चांगलं ज्ञान मिळालं आणि शेती पद्धती कोणती करावी, कोणती पद्धती अवलंबावी, कोणती अंगीकृत करावी याचं ज्ञान मिळालं, हाच त्याचा अंगीकृत पायंडा आहे आणि याच्यामुळेच हा विकास होणं शक्य आहे आणि तो झालेला आहे. विद्यापीठाच्या पुढील संशोधनाच्या दिशा काय आहेत हे त्यांनी थोडक्यात सांगितलं. की संशोधन ही गोष्ट आज संपली असं होऊ शकत नाही. संशोधनाच्या उपलब्धीत ना दुसरं संशोधन. संशोधन म्हणजे शोध घेत 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 राहणं म्हणजे संशोधन. आणि ह्याच्यासाठी काय एंड नाही आहे, स्काय इज द लिमिट जसं आपण म्हटलं तसं आहे. पण आताची जी उपलब्धी आहे ती बदलच्या हवामानामध्ये कोणत्या प्रकारची शेतपद्धती आपण अंगीकृत केली पाहिजे, ह्या वातावरणाशी सोयीचं असं पशुधन विकास किंवा पशु उत्पादन दुग्ध उत्पादन ह्याला खूप वाव आहे. कारण कोकण दुग्ध आणि अंडी उत्पादनामध्ये खूप मागे आहे. दुग्ध अंडी मांस ह्या उत्पादनावर पण भर द्यायला पाहिजे. कोकणातलं महत्त्वाचं पीक आहे ते आंबा. आणि आंबा हे इतकं ट्रिकी पीक आहे की कधी उत्पादन काय येईल, किती कमी येईल, किती जास्त येईल, कोणत्याही प्रकारचा बिनभरोसा देता येतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये व्यवस्थित अशा चांगल्या संवर्धन असे विकसित केलेल्या अशा त्यांच्या शिफारशी निर्माण करणं ही काळाची गरज आहे. आणि महत्त्वाचा भाग म्हणजे इथे होणारा भरमसाठ पाऊस, खूप जोराने होणारा पाऊस, आणि ह्याचं संवर्धन करून ह्या पाण्याचा थेंब आणि थेंब काटेकोरपणे कसा वापरता येईल, आणि ह्या कोकणाला एक चांगली उपलब्धी म्हणजे मोठ्या बाजारपेठा आहेत, मुंबई आणि पुण्यासारखे शहर लगत आहेत, तर ह्या बाजारपेठांचा फायदा कोकण कसा घेईल याच्यासाठी ह्या संशोधनाची सांगड घालणं हे आमची या पुढच्या काळाची गरज राहणार आहे. आणि मला वाटतं हे आम्ही कार्य हाती घेत आहोत आणि ते आमच्याकडनं पुरेपूर दृष्ट्या आपण त्या मार्गावर आहोतच. पोषक अन्नद्रव्यासाठी विद्यापीठाच्या उपाययोजना काय आहेत याविषयी त्यांनी माहिती दिली. फूड सिक्युरिटीला सुद्धा आपण आता सामोरं जात आहोत. आपल्या सरकारने ते बिलही पास केलेलं आहे. मी आपला सांगू इच्छितो की कोकण हा फूड सिक्युरिटीमधून तांदळाच्या बाबतीतला जिल्हा हा भाग वगळला गेला. कारण काय, इथली प्रायोरिटी हे नॅशनल ॲव्हरेजपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ काय की इथलं प्रोडक्शन जे आहे ते नॅशनल ॲव्हरेजपेक्षा जास्त आहे. अशाच प्रकारचं मी आपल्या संकल्पना देऊ इच्छितो की प्रथम प्रोडक्शन खूप होऊ द्या, प्रथम प्रोडक्शन खूप होऊ द्या, अन्न लोकांना चांगलं पोटभर मिळू द्या, नंतर आहे ते न्यूट्रिशन सिक्युरिटी. मग त्या अन्नामधनं सगळे मूलद्रव्य मिळतात की नाही, लागणारे न्यूट्रियंट्स, मग त्याला जे काही पोषक मूलद्रव्य आहेत ती सगळी मिळतात की नाही. उदाहरणार्थ त्याला आयन मिळत नाही, बऱ्याचशा महिलांमध्ये आयनची कमतरता आहे आपल्याला माहिती आहे, हिमोग्लोबिन पर्सेंटेज कमी असतं त्याच्यामध्ये. मग त्याच्यावरती संशोधन चालूच आहे की आयन जास्त असणाऱ्या जाती आम्ही विकसित करतो आहोत. रेड राईस ज्याला म्हणतात किंवा गोल्डन राईस म्हणतात, व्हिटॅमिन ए असणारं राईस किंवा झिंक जास्त आणि आयन जास्त असणाऱ्या प्रत्येक जातीमध्ये आम्ही आज विकसित करतो आहे. आम्हीही संशोधन हाती घेतलं आहे आणि ज्या जे खाल्ल्यामुळं म्हणजे चिमूटभर खाल्ल्यामुळं जे मिळणार नाही ते मूलद्रव्य तुम्हाला मिळेल असेही संशोधन आपण हाती घेतलं आहे. तर याच्यामध्ये न्यूट्रिशन सिक्युरिटी आणि फूड सिक्युरिटी हा संशोधनाचा भाग अंगीकृत आपण केलेला आहेच. परंतु सगळ्यात महत्त्वाचं मी सांगू इच्छितो आपल्याला की ही संशोधनाची दिशा आपण अशी ठेवलेली आहे की मुळात पहिलं प्रोडक्शन खूप, त्याच्यानंतर शाश्वत शेती हा शब्द सोडून चालणार नाही. भरमसाठ खतं वापरली पाहिजेत असं कुठंही म्हटलेलं नाही आहे, पण खतांना सेंद्रिय खताची जोड देऊन परंतु शाश्वत जमिनीचं आरोग्य ह्याची काळजी घेणं हे सगळ्यांचं काम आहे, शास्त्रज्ञांचं काम आहे, शेतकऱ्यांचं काम आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा सांगितलं म्हणून भरमसाठ एखाद्या गोष्टीचा गैरवापर करणं बरोबर नाही. ज्याला ज्युडिशियस वापर म्हणतात की साधक बाधक त्याला ज्याला बॅलन्स यूज म्हणतात, बॅलन्स यूज खतांचा पेस्टिसाईडचा असं सगळ्यांचा साधक बाधक यूज करणं किंवा ज्युडिशियस यूज करणं हे सगळ्यांनी अंगीकृत करायला पाहिजे. आणि शेती ही शाश्वत ठेवायला पाहिजे, माती जमीन ही आपण शाश्वत ठेवायला पाहिजे, त्याचं आरोग्य बिघडता कामा नये हे सगळ्यांनी पाळलं पाहिजे. अशा प्रकारचं संशोधन चालूच आहे, सगळ्या विद्यापीठांमध्ये चालू आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये सगळीकडे हे संशोधन चालू आहे. आणि आपलं उत्पादन दरवर्षी वाढतच आहे. गेल्याही वर्षापेक्षा जरी दुष्काळ होता गेल्या वर्षी, तर ह्यावर्षी चांगलं स्थिती धरून आपण 263 दशलक्ष टनाच्या पुढे आपण ह्यावर्षी जवळजवळ अन्नधान्य पीक उत्पादन करणार आहोत.
आणि मला वाटतं ही पुढची नांदीच आहे की आपण उत्पादकता वाढीकडेच वळतो आहे. त्यामुळे फूड सिक्युरिटी आणि न्यूट्रिशन सिक्युरिटी हे आपल्या भारतीयांना किंवा आपल्या देशातल्या सगळ्या नागरिकांना देण्याची हमी आपण यातनं देणारच आहोत. आणि संशोधन हे अविरत चालणार आहे. आजच संशोधन संपलं नाही, शोधातनं शोध आणि शेवटी संशोधन त्याला म्हणणार आहोत हे आपण करतच राहणार आहोत. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला आज आकाश इज द लिमिट ज्याला म्हणतो आपण, आकाशी मर्यादा नाही आहे अजिबात, तसं आपण हे संशोधन करत राहणार आहोत. आणि मला वाटतं हे आपण आपले नवीन येणारे शास्त्रज्ञसुद्धा ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे हातभार लावणार आहेत. आणि हे संशोधन असंच अविरत चालू राहून एक कृषी क्षेत्रामध्ये एक क्रांती निश्चितच होणार आहे असं मला वाटतं. मंडळी, आज आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा संशोधनाचा आढावा पाहिला. विद्यापीठानं विकसित केलेले नवनवीन वाण तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असं आहेच. विद्यापीठाच्या संशोधनाचा शेतकऱ्यांनी जरूर फायदा घेतला पाहिजे. एक गाव एक परिवार स्वावलंबी गावाचा सूत्रधार महात्मा गांधीजींच्या संकल्पनेतील स्वयंपूर्ण गाव, ग्रामीण बांधवांनी गावाच्या विकासासाठी गावकऱ्यांतर्फे लोकशाहीच्या मार्गाने राबवली जाणारी लोकविकास मोहीम म्हणजेच महत्त्वपूर्ण उपक्रम. यामध्ये पहिला उपक्रम असेल निर्णय घेणे. आपल्या गावाचा विकास आपल्याच हातात आहे. दुसऱ्यांवर किंवा इतरांवर अवलंबून न राहता सर्वांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा सर्वांनी एकत्र येऊन उभारण्याचा निर्णय घेणे. वैयक्तिक, कौटुंबिक आणि गावपातळीवर कर्तव्ये जबाबदाऱ्या पार पाडण्याचा निर्धार व्यक्त करून संकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेणे. गावाचा विकास ही प्राथमिक गरज आहे. एकत्र निर्णय घेऊन गावाचा विकास आराखडा बनवणे. यामध्ये रस्ते दुरुस्ती, नव्या रस्त्यांची निर्मिती, गाव, घर, शेते, परिसर, इतर गावांना आणि हमरस्त्यापर्यंत जोडणारे रस्ते तयार करणे, गावातील गटार लाईनीतील पाणी गावाबाहेर नेऊन एकत्र करून गटारातील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारणे, त्या शुद्ध पाण्याचा उपयोग शिवारातील झाडांना देण्यासाठी करणे, गावात परसबागेत घर, गोठे, शेताचे बांध, पडीक जमिनी, खडकाळ जागा, रस्त्याच्या दोन्ही बाजू, नदी नाले, किनारे, शेताचे बांध, चराच्या बाजूने खळग्याभोवती, तळ्याभोवती, शाळेभोवती, गावाभोवती, मंदिराभोवती, गाव शिवारात प्रत्येक 15 फुटावर एक झाड, याप्रमाणे शेताशिवाय सर्वत्र विविध प्रकारची झाडे लावणे. यामध्ये साग, बांबू, खैर, कडुनिंब, करंज, चंदन, रक्तचंदन, अर्जुन सादडा, आंबा, फणस, काजू, पेरू, सीताफळ, पपई, जांभूळ, कवट, वड, पिंपळ, उंबर, शेवगा, हादगा, चिंच, बोर, सुभाबूळ, ग्लिरिसिडिया, फळवर्गीय झाडे, औषधी सजावटींची झाडे, सुगंधी फुलांची झाडे अशी लाखोंच्या संख्येने झाडे लावणे, त्यासाठी रोपं आणि बिया तसंच काड्या इत्यादींचा वापर करून आपल्या गावाची रोपवाटिका स्वतःच बनवणे, ही सर्व झाडे अत्यल्प पाण्यात जगवण्यासाठी तंत्रज्ञान वापरणे, याशिवाय गावाच्या गोठ्याशिवाय शेळ्या, मेंढ्या, गाई, गुरे, वासरे यांना चराई बंदी करणे सक्तीचे करावे, वाळलेल्या फांद्या तोडाव्यात, कुणीही झाडं तोडू नये यासाठी कुऱ्हाडबंदी सक्तीची करावी, अत्यावश्यक असेल तेव्हा सर्वसंमतीनेच एखादे अडचणीचे किंवा धोका निर्माण करणारे रस्त्याच्या किंवा घराला किंवा विहिरीला किंवा तळ्याला धोकादायक असलेले झाडच तोडावे आणि त्या बदल्यात 10 नवीन झाडं लावावीत. प्रत्येक कुटुंबाचा चहा, भाजीपाला, मसाला इत्यादी नित्याचा खर्च वाचवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाची घराभोवती, गोठ्याभोवती, खळ्याभोवती, मळ्यात किंवा शेताच्या बांधावर परसबाग असावी. या परसबागेत गवती चहा, तुती, कडीपत्ता, लिंबोणी, शेवगा, हादगा, पपई, जांभूळ, चिकू, बोर, सीताफळ, आंबा, नारळ, वेलवर्गीय भाज्यांपैकी भोपळा, दुधी,
वळ, तोंडली, दोडके, कारली, घोसाळी, तसंच वाल, टॉमॅटो, वांगी, भेंडी, गवार, घेवडा इत्यादी भाज्या, तसंच आलं, हळद, लसूण, मेथी, मिरच्या इत्यादी पालेभाज्यावर्गीय भाज्या लावाव्यात. प्रत्येक कुटुंबाचं वर्षाला 1,00,000 रुपये वाचतात. 1,00,000 रुपये वाचवणे म्हणजेच 1,00,000 रुपये कमावणे होय. परसबागेला फक्त सेंद्रिय खत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, गोमूत्र, जैविक खत, जीवामृत आणि किडींवर नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क, पंचामृत इत्यादींचा वापर करावा. निर्णय: गावाचा विकास आराखडा बनवणे, गावाची आर्थिक बँक उभारणी. वाचवाल तर वाचाल, थेंबे थेंबे तळे साचे या नियमाप्रमाणे आपल्या मिळकतीचे 10% रक्कम ही नियमितपणे वाचवावी. कुटुंबातील सर्वांचं बचत खातं बँकेत किंवा पोस्टात उघडून ठराविक रक्कम सर्व गावकऱ्यांनी बचत खात्यात जमा करावी. पैशाच्या बचतीबरोबर पाण्याची बचत, मातीच्या कणांची बचत, अन्नधान्य, भाजीपाला, फळं, फुलं इत्यादी शेतमालाची नासाडी होऊ नये, त्यातून होणारी हानी किंवा नुकसान टाळावं म्हणून काढणी आणि काढणीपश्चात तंत्रज्ञान वाळवणे, चाळणे, प्रतवारी, पॅकिंग आणि MRP लावून शेतमाल विकावा. शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीतून अधिकाधिक फायदा शेतकऱ्यांचा आणि ग्राहकांचा होईल. यापुढे मार्केटिंग केले तरच शेतकऱ्यांचा फायदा होईल. मातीच्या कणाकणांची बचत: पावसाळ्यात पाण्याबरोबर शेतातली माती वाहून गेली तर जमीन नापीक होते. 1 इंच माती तयार व्हायला 1,000 वर्ष लागतात. तीच माती एकाच पावसात वाहून गेली तर आपलं प्रचंड नुकसान होतं. 2013 पावसाळ्यात विदर्भातील 1,00,000 एकर जमिनीवरील माती वाहून गेल्यानं त्या जमिनी नापीक झाल्या आणि सुपीक होण्यासाठी आणखी 5 ते 10 वर्ष लागणार आहेत. आता मात्र सर्व शेतकऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी शेताचे बांध मोठे करावेत. उंच आणि रुंद बांधांमुळे मातीचा एकही कण पावसाने वाहून जाणार नाही. मंडळी, आपल्या गावाचा विकास फक्त गावकरीच करू शकतात. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन गावाच्या विकासाचा आराखडा बनवणे फार महत्त्वाचे आहे. इतरांवर अवलंबून न राहता एकता, समता, बंधुत्वाच्या नात्याने गावकऱ्यांच्या भेदाभेदातून एक परिवार बनवला तर विकास आराखड्याप्रमाणे सर्व उपक्रम सहजपणे पूर्ण करता येऊन आपलं गाव सुंदर गाव, समृद्ध गाव, हिरवं गाव, स्वावलंबी गाव बनवता येतं.